नागपूरहून काल 4 वाजता पुण्यासाठी निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सचा रात्री अपघात झाला. या अपघातात 25 लोक मृत पावली आहेत तर 8 प्रवासी बचावले आहेत. काल 4 वाजता ही ट्रॅव्हल नागपूरवरून पुण्यासाठी पुणे जाण्यासाठी रवाना झाली आणि रात्री या गाडीला अपघात झाला. विदर्भ ट्रॅव्हल्सच्या नागपूरच्या कार्यालयासमोरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी. शिंदखेडराजा जवळील पिंपळ खुटा येथे रात्री 1:30 जो आहे तो विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये 33 प्रवासी प्रवास करत होते. नागपूरवरनं ती ट्रॅव्हल्स जी आहे ती पुण्याला जात होती आणि काल सायंकाळी 4 वाजता जी आहे ती याच कार्यालयापासून ती ट्रॅव्हल्स या ठिकाणाहून रवाना झाली होती. या ठिकाणाहून यवतमाळ मार्गे ती आता बुलढाणा मार्गे पुण्याकडे जात होती, मात्र रात्री 1:30 जो आहे तो ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आणि ज्यामध्ये 25 लोक जे आहे ते जागीच होरपळून मृत्युमुखी पावल्याची घटना घडली आहे आणि 8 जण जे आहे ते अजूनही गंभीर जखमी झाले असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आहे. मात्र एकंदरीत बघितलं तर हाच तो विदर्भ ट्रॅव्हल्सचा कार्यालय, ज्या ठिकाणाहून जी बस आहे ती पॅसेंजर भरून या ठिकाणाहून गेली, नागपूरमधून 2 पॅसेंजर देखील या ठिकाणाहून बसून गेल्याची माहिती सध्याला मिळत आहे. मात्र रात्रीचा जो अपघात झाला, अपघात झाल्यानंतर हा जो कार्यालय, हा कार्यालय दररोज सकाळी उघडत असतो, मात्र आज या कार्यालयाचं या ठिकाणी बघू शकता की आपण या ठिकाणी कुलूप लावलेलं आहे, हा बंद आहे. अजूनही या ठिकाणी कुठलाही कर्मचारी या ट्रॅव्हल्सचा या कंपनीचा या ठिकाणी दाखल झालेला नाही, त्यामुळे कुठं ना कुठंतरी आता हे जे मृत पावलेले यांना शासनाकडनं मदत देखील जाहीर करण्यात आली. सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांनी मृतक कुटुंबाला 5 लाखाची मदत या ठिकाणी जाहीर केली, तर जे गंभीर जखमी आहेत त्यांच्यावरती शासनाकडून उपचार केले जाईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. मात्र एकंदरीत समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची प्रत्येक वेळेस टायरची देखील तपासणी या ठिकाणी प्रादेशिक परिवहन विभाग करत असतो आणि त्याच्यावर कारवाई देखील करत असतो. मात्र कुठेतरी हा जो अपघात झाला, हा अपघात या ट्रॅव्हल्सचा या बसचा टायर फुटून झाला असल्याने कळत आहे. याचा टायर फुटल्यानंतर ही जी ट्रॅव्हल्स जी होती ती बॅरिकेड्सला धडकली आणि त्यानंतर डिझेल टँकेचा ब्लास्ट झाला आणि त्यामुळे ट्रॅव्हल्सला आग लागली अशी माहिती मिळत आहे. मात्र प्रादेशिक परिवहन विभागाकडनं समृद्धी महामार्गावर जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची टायरची तपासणी केली जाते आणि तपासणी केल्यानंतर वाहनाला पुढे सोडलं जातं. जर टायर जर कमकुवत जर असेल तर त्यांना त्याच ठिकाणी दंड देखील थोपवला जातो. मात्र या ट्रॅव्हल्सचा जो अपघात आहे तो टायर फुटल्याने झाला असल्याने कुठं ना कुठंतरी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कामावर देखील या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय. का या ट्रॅव्हल्सच्या टायरची या ठिकाणी तपासणी केली गेली नाही का, हा टायर कमकुवत होता की नव्हता हे देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे कुठं ना कुठंतरी या अपघातामुळे दुर्दैवी या ठिकाणी 25 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि आता पुढील तपास जे आहे ते पोलीस करत आहेत. मात्र हा जो विदर्भ ट्रॅव्हल्सचा जो कार्यालय आहे नागपूर या ठिकाणचा, आता या ठिकाणी काही मृतकांची नातेवाईक देखील येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. कॅमेरामॅन विकी चव्हाणसह मी ज्ञानेश्वर पवार, न्यूज स्टेट, महाराष्ट्र, नागपूर.